नमस्कार बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी मराठी पाठ 2 माझ्या देशावर माझे प्रेम आहे। नावावरून समजतं हा आपल्या देशावरती पाठ आहे। पाठाचे लेखक आहेत लेखक यदुनाथ थत्ते। आता आपण त्यांचा पाठ परिचय पहिल्यांदा पाहूयात। लेखक यदुनाथ थत्ते हे प्रसिद्ध लेखक, संपादक, पत्रकार, बाल साहित्यकार, चरित्रकार। 32 त्यांनी साधना या साप्ताहिकाचे संपादन केले। साधना हे एक साप्ताहिक होते, त्याचं संपादन जवळजवळ त्यांनी 32 केलं। म्हणजे त्या साधना या साप्ताहिकाचे कामकाज पाहिलेले आहे त्यांनी 32। कथा, कादंबऱ्या, बालसाहित्य, चरित्रे, लेख, अनुवाद त्यांची सुमारे 100 आसपास पुस्तके प्रकाशित आहेत। त्यापैकी विनोबा भावे, आपला मान आपला अभिमान, साने गुरुजी, जीवन परिचय, यशाची वाटचाल, आपला वारसा, समर्थ व्हा, संपन्न व्हा, रेश्मा, प्रतिज्ञा ही अतिशय लोकप्रिय पुस्तके आहेत। आपला जो हा पाठ आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, हा पाठ प्रतिज्ञा या पुस्तकातून घेतला आहे। प्रतिज्ञा पुस्तकामध्ये लेखकांनी प्रतिज्ञेचा अर्थ सांगितलेला आहे। प्रतिज्ञा म्हणजे काय याचा लेख त्यांनी त्या पाठामध्ये लिहिलेला आहे। पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेच्या 3 वाक्याचा आशय या पाठात उलगडून दाखवलेला आहे। प्रतिज्ञा म्हणजे काया वाचा मनाने केलेला संकल्प। प्रतिज्ञा म्हणजे काया वाचा आणि मन यांनी केलेला संकल्प। संकल्प म्हणजे निश्चय। प्रतिज्ञेतील प्रत्येक शब्दामागे संकल्पाचे बळ असते। आपण जे म्हणतो ते आणि तेच आपल्याला करायचे आहे असा दृढ विश्वास या शब्दामधून व्यक्त होतो। या पाठाच्या संवादात्मक शैलीमुळे प्रतिज्ञेतील शब्दाचा अर्थ सहजपणे आपल्या मनापर्यंत पोहोचतो। आता आपण पाहूया पाठ। मी एकदा एका शाळेत गेलो होतो। लेखक सांगतायत मी एकदा एका शाळेत गेलो होतो। शाळेची प्रार्थनेची वेळ होती। आपल्याला माहितीच आहे शाळा सुरू होण्याच्या अगोदर प्रार्थना घेतली जाते, त्यामुळे लेखक ज्यावेळी शाळेत गेले होते तेव्हा शाळेची प्रार्थनेची वेळ होती। मुले पुस्तकातील प्रतिज्ञा म्हणतायत हे पाहून मी सुखावलो, म्हणजे मला बरं वाटलं। मुले पुस्तकातील प्रतिज्ञा म्हणतायत हे पाहून लेखकांना बरं वाटलं। मुले प्रार्थनेहून परतली, मी मुलांना विचारलं तुमच्या देशावर तुमचे प्रेम आहे काय। मुले जेव्हा प्रार्थनेहून आले तेव्हा लेखकांनी मुलांना विचारलं तुमच्या देशावर तुमचे प्रेम आहे काय। तर मुलांनी काय उत्तर दिले बघा। मुले म्हणाले अल्बत्त, आपल्या देशावर प्रेम न करणारे आम्ही करंटे थोडेच आहोत। अल्बत्त म्हणजे नक्कीच, नक्कीच आमच्या देशावरती प्रेम आहेच। आपल्या देशावर प्रेम न करणारे आम्ही करंटे थोडेच आहोत। करंटे म्हणजे दुर्दैवी। नंतर लेखकांनी पुन्हा विचारलं, मी विचारले तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता, असा प्रश्न लेखकांनी मुलांना विचारला। मुले आश्चर्याने पाहतच राहिली। त्यांना असा प्रश्न कधीच कोणी विचारला नव्हता। मुलांना आश्चर्य वाटलं असा प्रश्न आपल्याला कधीच कोणी विचारला नाही, म्हणजे नेमकं यांना काय म्हणायचं आहे हे मुलांना समजेना। तेव्हा लेखकांनी त्यांना उदाहरण दिलं आहे। उदाहरण दिलं आहे म्हणजे आईचंच उदाहरण दिलं आहे। तुमची आई तुमच्यावर प्रेम करते, लेखकांनी मुलांना विचारले। मुलांनी उत्तर दिले हो हो करते तर, म्हणजे करते ना, आमची आई आमच्यावरती प्रेम करते। नंतर मग लेखकांनी विचारलं प्रेम करते म्हणजे काय करते। बघा आपण म्हणतो माझी आई माझ्यावरती प्रेम करते, मग त्याचाच लेखकांनी अर्थ विचारलेला आहे प्रेम करते म्हणजे नेमकं काय करते। तर मुलांनी उत्तर दिले आमचे पालनपोषण करते, आम्हाला वाढवते। आई काय करते, आई प्रत्येक आपल्या मुलाचे प्रत्येक मुलाचे पालनपोषण करतच असते, त्यांना व्यवस्थित वाढवतच असते, त्यांना योग्य ते जे हवे आहे ते साहित्य त्यांचं देतच असते। मग देशावर प्रेम करायचे तर तुम्ही काय कराल, लेखकांनी मुलांना प्रश्न विचारला। जर देशावर प्रेम करायचं तर तुम्ही काय कराल, तर मुलांनी काय उत्तर दिले देशाचे पालन पोषण करू, गौरव वाढवू। म्हणजेच देशासाठी आम्ही चांगलं कार्य करू, गौरव वाढवू म्हणजे देशाची प्रगती करू।
मग लेखकांनी मुलांना विचारलं, पण देश म्हणजे काय? मग मुलांनी उत्तर दिले, देश म्हणजे देशातील सर्व लोक. मग देशावर प्रेम करणं एक वेळ सोपे, पण देशबांधवावर प्रेम करणे अवघड होय ना? लेखकांनी मुलांना विचारले की देशावर प्रेम करायचं सोपं आहे, पण देशबांधव म्हणजे देशातील जे नागरिक आहेत त्यांच्यावरती प्रेम करायचं म्हणजे अवघड आहे ना? मुलांनी उत्तर दिले, हो खरे आहे. भारतावर प्रेम म्हणजे भारतभूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रावरही प्रेम. आपल्याकडे काही लोक नुसते भूमीवर प्रेम करतात तर काही लोक नुसते भूमिपुत्रावर प्रेम करतात, असं लेखकांनी मुलांना सांगितलं. म्हणजे भारतावर प्रेम करणे म्हणजे काय? भारतभूमीवर प्रेम करणे. आता माझ्या भारतावर प्रेम आहे म्हणजेच ह्या भारतभूमीवरती माझे प्रेम आहे आणि भूमिपुत्रावरही प्रेम आहे. पण आपल्याकडे काही लोक असे असतात की ते फक्त भारतभूमीवरतीच प्रेम करतात आणि काही लोक असतात ते भूमिपुत्रावर प्रेम करतात. मुलांना समजलंच नाही. मुले म्हणाली, म्हणजे देशावर प्रेम करायचे तर भूमी आणि भूमिपुत्र दोघांवर प्रेम हवे, होय ना? लेखकांनी सांगितले. म्हणजे आपल्याला जर देशावरती प्रेम करायचे आहे तर भूमीवरती म्हणजे भारतभूमीवरतीही प्रेम केलं पाहिजे आणि भूमिपुत्रावरतीही प्रेम करायला हवे. भूमिपुत्र म्हणजे या भारतात ज्या ज्या नागरिकांनी जन्म घेतला आहे ते सगळे भूमिपुत्र झाले. मग मुले म्हणाले, बरोबर आहे. एक मुलगा म्हणाला, भगतसिंग, राजगुरू, कुर्बान हुसेन हे फासावर गेले, ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते. एक मुलगा काय म्हणाला? आपल्याला माहीतच आहेत, भगतसिंग, राजगुरू, कुर्बान हुसेन हे फासावरती गेले, त्यावेळी आपला देश गुलामगिरीत होता. त्यामुळे ते देशासाठी लढले आणि त्यांनी देशासाठी आपले प्राणही गमावले, म्हणजे त्यांचे देशावरती खरेखुरे प्रेम होते. मग लेखकाने विचारले, ते खरंच आहे, पण आता त्यांच्यासारखे प्रेम करायचे तर देश पुन्हा गुलाम व्हायला हवा? आपले देशावर प्रेम असते ते फक्त आपत्काळी असते की नेहमी असायला हवे, असा प्रश्न लेखकाने विचारला आहे. देश गुलाम व्हायला हवा म्हणजे कसं? गुलाम म्हणजे कोण? तर ज्याला स्वातंत्र्य नाही असा तो गुलाम. मग त्यावेळी भगतसिंह, राजगुरू, कुर्बान हुसेन यांनी काय फासावरती गेले, आपले प्राण गमावले का? तर त्यावेळी आपला देश गुलामगिरीमध्ये होता. मग लेखकाने विचारले, ते खरंच आहे, पण आता त्यांच्यासारखे देशावरती प्रेम करून दाखवायचे म्हणले तर आपला देश पुन्हा गुलामगिरीत जायला हवा? हां, असा प्रश्न लेखकांनी मुलांना विचारलेला आहे. आपले देशावर प्रेम असते ते फक्त आपत्काळी, म्हणजे असं काही प्रसंग आला तरच आपण देशावरती प्रेम करायचं का नेहमी असायला हवं, असा त्यांनी मुलांना प्रश्न विचारला आहे. तेव्हा एक मुलगा म्हणाला, नेहमीच करायला हवे. आपल्याला प्रेम दाखवायला संधी मिळावी म्हणून संकटांना आमंत्रण थोडेच द्यायचे. एक मुलगा म्हणाला की आपण नेहमीच देशावरती आपल्या प्रेम करायला हवे. आपलं प्रेम दाखवायला संधी मिळावी म्हणून थोडीच आपण संकटांना आमंत्रण द्यायचं आहे, म्हणजे कधीही आपण देशावरती प्रेम करायला हवे आहे. आता लेखक मुलांना समजावून सांगतायत की एकदा काय झालं, एकदा पंडित जवाहरलाल नेहरू निवडणुकीच्या दौऱ्यावरती होते आणि त्यांनी लोकांनी त्यांची गाडी अडवली आणि भारत माता की जय असा गगनभेदी घोष त्यांनी केला. पंडित जवाहरलाल नेहरू एकदा काय झालं, दौऱ्यावरती होते म्हणजे निवडणूक चालू होती त्यावेळी ते दौऱ्यावरती होते. लोकांनी काय केलं, त्यांची गाडी अडवली. गाडी अडवल्यानंतर त्यांनी कसा घोष केला, जयघोष केला, भारत माता की जय, गगनभेदी घोष. घोष म्हणजे जय जयकार करणे, गगनभेदी म्हणजे गगनाला भेदणारा, म्हणजेच खूप मोठ्या आवाजात त्यांनी जय जयकार केला. मग तेव्हा पंडित नेहरू खाली उतरले आणि भारत माता की जय म्हणजे काय ते विचारू लागले. आता भारत माता की जय म्हणजे आपल्या भारताचा जय जयकार असो, आपला भारत मातेचा जय जयकार असो. तरीही पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय प्रश्न केला की भारत माता की जय म्हणजे काय. चर्चा करत करत भारत माता म्हणजे भारतातले सर्व लोक ही गोष्ट त्यांनी लोकांना समजावली. आपली भारत माता म्हणजे आपल्या भारतात जे जे लोक आहेत, जे जे भूमिपुत्र आहेत, त्या सर्वांचा जय जयकार. भारत माता की जय म्हणजे त्या सर्वांचा जय जयकार, ही गोष्ट त्यांनी लोकांना समजावली. देशावर प्रेम करायचे म्हणजे जात, धर्म, वंश, भाषा हे वरवरचे भेद विसरून सर्वांवर प्रेम करायचे.
आपल्याला माहितच आहे आपल्या देशामध्ये, आपला देश हा विविधतेने नटलेला देश आहे. भारत देशामध्ये अनेक धर्म आहेत, वंश आहेत, जाती आहेत, जातीभेद आहेत, भाषा आहेत, बरोबर. परंतु आपल्याला जर आपल्या देशावर प्रेम करायचे आहे तर देशातील नागरिकांवर प्रेम करायला हवे. मग त्यासाठी देशावर प्रेम करायचे म्हणजे आपले जे जात, धर्म, वंश, भाषा हे जे भेद आहेत ते विसरून जायला हवेत, तरच आपण खऱ्या अर्थाने देशबांधवांवरती प्रेम करू शकतो. मग एका मुलाने काय केलं, अडवून प्रश्न केला, पण प्रेम करायचे म्हणजे काय, असा प्रश्न मुलाने लेखकाला केलेला आहे. तेव्हा लेखकांनी काय सांगितले बघा. मी म्हणालो, म्हणजे लेखक म्हणाले, प्रेम करायचे म्हणजे दुसऱ्याचे दुःख पाहून ओल्या डोळ्यांनी त्याच्या मदतीसाठी धावून जायचे आणि दुसऱ्याला आनंद झाला की आपणही आनंदित व्हायचे. प्रेम करायचे तर अश्रू आणि हास्य यांची भाषा आपल्याला आली पाहिजे. प्रेम करायचे म्हणजे दुसऱ्याचे दुःख पाहून ओल्या डोळ्यांनी, ओल्या डोळ्यांनी म्हणजे जे दुःख दुसऱ्याला जे दुःख झाले ते आपलं समजून त्याची मदत करायची. हां, आणि दुसऱ्याला आनंद झाला की आपणही आनंदित व्हायचं, म्हणजे त्या दुसऱ्याला जो आनंद झाला आहे तो आपलाच आनंद आहे असं समजून त्या आनंदात सामील व्हायचं, म्हणजेच प्रेम करायचं. प्रेम करायचे तर अश्रू आणि हास्य यांची भाषा आपल्याला आली पाहिजे, असं लेखकाने छान उत्तर दिलेलं आहे. अश्रू म्हणजे दुःख, दुःखाचे असतात ते अश्रू, हास्य म्हणजे आनंद, यांची भाषा आपल्याला आली पाहिजे. तर मुलांनी प्रश्न विचारला आहे, हास्य आणि अश्रूंची भाषा, मुलांना आश्चर्य वाटलं, ही कुठली भाषा आहे हास्य आणि अश्रूंची भाषा. हास्य आणि अश्रू यांची भाषा ही जागतिक भाषा आहे. बघा लेखकाने किती छान उत्तर दिलेलं आहे, हास्य आणि अश्रू ही भाषा जागतिक भाषा आहे. महात्मा गांधीजी काय म्हणाले होते माहीत आहे का? ते म्हणाले होते, प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही, प्रेम सक्रिय पाहिजे, तसे सुबुद्धही पाहिजे. म्हणजे आपण जे काही प्रेम करतो ते निष्क्रिय असूच शकत नाही, ते कसं पाहिजे, सक्रिय पाहिजे आणि ते सुबुद्धही हवे आहे. पण शांततेच्या काळात देशावर प्रेम करायचे म्हणजे काय, एका मुलाने प्रश्न विचारलाय. शांततेच्या काळात देशावर प्रेम करायचे म्हणजे नक्की काय करायचं? शांततेच्या काळात प्रेम करण्याचे कितीतरी मार्ग आहेत. देशाच्या नवनिर्माणासाठी रचनात्मक काम करणे म्हणजे देशावर प्रेम करणे. शांततेच्या काळात म्हणजे पूर्वी आपला देश गुलामगिरीत होता, त्यावेळी बऱ्याच नेत्यांना आपले प्राण गमवावे लागले देशासाठी, होय. पण आता कसं आहे, आपला देश स्वातंत्र्य आहे, बरीच प्रगती झालेली आहे देशामध्ये, आता सध्या शांततेचा काळ आहे. असं काही सत्याग्रह वगैरे करण्याची काही गरज नाही आहे. मग शांततेच्या काळामध्ये आपण देशासाठी काय करू शकतो? तर देशाच्या नवनिर्माणासाठी रचनात्मक काम करणे म्हणजे देशावर प्रेम करणे. म्हणजे अजून आपण काय देशाची प्रगती करू शकतो, आपण अजून काय केलं पाहिजे, म्हणजे सगळ्या लोकांना, सगळ्या नागरिकांना, सगळे नागरिक कसे स्वावलंबी बनतील, सगळे सुखी राहतील, याचा विचार केला पाहिजे. हातात झाडू घेऊन गावाची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे म्हणजे देखील देशावर प्रेम करणे होय. कोणतेही काम करताना आपल्या मनात असा विचार आला पाहिजे की माझ्या या वागण्याचा परिणाम देशावर आणि देशवासियांवर काय होईल. म्हणजे आपण कुठलंही काम केलं तर मी जे वागेन त्याचा देशावरती काय परिणाम होईल, म्हणजे देशासाठी चांगलं असेल, देशासाठी त्याचा उपयोग होईल की नाही, याचा अगोदर विचार केला गेला पाहिजे. कोणतेही काम करताना आपल्या मनात असा विचार आला पाहिजे की माझा या वागण्याचा देशावरती आणि देशवासियांवरती काय परिणाम होईल. आपल्या पोटापलीकडे पाहायला शिकल्याखेरीज माझ्या देशावर माझे प्रेम आहे असे आपल्याला म्हणताच येणार नाही. पोटापलीकडे म्हणजे निस्वार्थ वृत्तीने, आपण ज्यावेळी निस्वार्थ वृत्तीने पाहू तेव्हाच आपल्याला समजेल की माझ्या देशावर माझे खरेखुरे प्रेम आहे की नाही. म्हणजेच माझ्या देशावर माझे प्रेम आहे असे आपल्याला म्हणताच येणार नाही जोपर्यंत आपण स्वार्थीपणा सोडत नाही, निस्वार्थ वृत्तीनं राहत नाही, तोपर्यंत आपण हे सिद्धच करू शकत नाही की माझे माझ्या देशावरती प्रेम आहे. खरे म्हणजे कोणतीच गोष्ट लहान किंवा मोठी नसते, ज्या संदर्भात आम्ही ते काम करतो तो संदर्भच त्या गोष्टीला लहान किंवा मोठा बनवत असतो. कुठलीही गोष्ट किंवा कुठलेही काम लहान किंवा मोठे नसतेच. ज्या संदर्भात आम्ही ते काम करतो म्हणजे ज्या पद्धतीने आपण ते काम करतो तो संदर्भच त्या गोष्टीला लहान किंवा मोठे बनवत असतो. स्वार्थी वृत्तीने केलेले मोठे काम लहान असते. कुठलेही काम आपण जर स्वार्थी वृत्तीने केलं तर ते लहान असतं,
आणि निस्वार्थी वृत्तीने केलेले लहान कामही मोठे असते. बघा, लेखकाने ते समजून सांगितलेले आहे. पोटापलीकडचं याचा अर्थ काय तो नक्की ते लेखकाने समजून सांगितलेला आहे. पोटापलीकडचे म्हणजे निस्वार्थी वृत्तीने काम करायचं. जे आपण स्वार्थी वृत्तीने कितीही मोठं काम केलं तर ते कसं असतं, लहानच असतं, ते छोटंच असतं. पण निस्वार्थी वृत्तीने कितीही छोटं काम केलं तर ते मोठंच असतं. संत कबीरांचे नाव तुम्ही ऐकलेच आहे ना? लेखकांनी मुलांना प्रश्न केला आहे की संत कबीर आपल्या देशात होऊन गेलेले आहेत एक संत, त्यांचं नाव तुम्ही ऐकलं आहे ना? तर मुलांनी उत्तर दिलं, हो ऐकले आहे ना. ते शेले विणायचे, इतर विणकरांसारखेच ते शेले विणायचे, पण देशासाठी हे सनंग विणतो आहे अशा भावनेने विणायचे, म्हणून ते अपूर्व असायचे. ते काय करायचे, शेले विणायचे. शेले म्हणजे शाल पांघरून असतं ना, त्याला म्हणायचं शेले. पण ते असे शेले विणायचे की हे आपण आपल्या देशासाठी विणतो आहे, म्हणजे असं मोठं वस्त्र ते विणायचे. देशासाठी समजून ते विणत होते, अशा भावनेने विणत होते. मग त्यामुळे ते कसं असायचं, अपूर्व असायचं. आपण शिकतो आणि अध्यापक शिकवतात, परीक्षेत चांगले मार्क मिळावेत म्हणून शिकवलेले आणि मुले सज्ञान व्हावीत म्हणून शिकवलेले यात फरक असतो की नाही? आपण शिकतो, आपल्याला शिक्षक शिकवतात, फक्त परीक्षेत चांगले मार्क मिळावे म्हणून अभ्यास करायचा की त्या अभ्यासातून आपल्याला पूर्ण आयुष्यभर पुरेल असे ज्ञान घ्यायचे हे मुलांनी ठरवायला हवे? म्हणजे ह्या दोन्हीमध्ये फरक आहे. फक्त परीक्षेत मार्क्स मिळायचे म्हणून घोकमपट्टी करायची नंतर ते सोडून द्यायचं, याला काही अर्थ नाही. आपल्याला जे शिक्षण आहे त्याच्यातून आपल्या पूर्ण आयुष्यासाठी उपयोग होईल असे ज्ञान आपण आपल्या डोक्यामध्ये साठवून ठेवले पाहिजे, तरच त्या शिकण्याला अर्थ आहे. मग हा फरक, हो मुले म्हणतात की हो फरक असायला हवा. हॉटेलात आपण खातो आणि घरी आईने बनवलेला पदार्थ आपण खातो, त्यात काही फरक आपल्याला जाणवतो? तेव्हा मुले म्हणतात, हो जाणवतो ना, आईच्या प्रेमाची चव त्या पदार्थात मिसळलेली असते. म्हणजे आपण हॉटेलमध्ये पण जेवण जेवतो, जेवण जेवताना छान असतं, परंतु तरीही घरी बनवलेला पदार्थ आपल्याला त्यापेक्षाही रुचकर वाटतो, कारण आईच्या प्रेमाची चव त्या पदार्थात मिसळलेली असते. आई जेवण बनवताना आईच्या मनामध्ये काय विचार असतो, तर आपण आपल्या मुलासाठी बनवत आहे, त्याला खूप आवडेल, त्याला हे खूप आवडतं, ते खूप आवडतं, बदाम घातले तर शिरा आवडेल, असा वगैरे तिच्या डोक्यामध्ये विचार असतो. त्यामुळे आईने जे जेवण बनवलेले असते त्याच्यामध्ये आईच्या प्रेमाची चव मिसळलेली असते. अमुक वजनाचा हात अमुक गतीने पाठीवर धप धप करू लागला की आपल्याला जे जाणवेल ते आणि आईने पाठीवर शाबासकी दिली त्यात अंतर आहे की नाही? बघा, लेखकाने मुलांना प्रश्न विचारला आहे. एखादा हात आपल्या पाठीवरती धप धप करू लागला आणि आईने शाबासकी दिली, या दोन्हीमध्ये काही अंतर आहे की नाही? आईची शाबासकी देते ती जरी आपल्या मोठ्याने जरी दिली, म्हणजे मोठ्या हाताने धप धप अशी जरी दिली तरी ती शाबासकी असते, आणि दुसऱ्या कोणी आपल्या पाठीवरती हात फिरवला तरीसुद्धा या दोन्हीमध्ये फरक आहे, या दोन्हीमध्ये अंतर आहे की नाही? तेव्हा मुलं उत्तर देतात, आईची शाबासकी ती आईची शाबासकी, यंत्राने तसे केल्याने त्यात समाधान कुठले? म्हणजे आईची शाबासकी दे ती शाबासकीच असते. तेव्हा देशाच्या आणि देशबांधवांच्या प्रेमाने आपण जे करू त्याची गुणवत्ता निश्चितच वेगळी असेल. म्हणजे ह्या देशातील जे नागरिक आहेत ते आपले बांधव आहेत, देशबांधव आहेत, मग त्यांच्या प्रेमापोटी आपण जे करू त्याची गुणवत्ता वेगळी असते, म्हणजे ते काहीतरी वेगळंच असणार आहे. ही जाणीव नसल्याने अनेक अडचणी आणि गैरसोयी आपणच निर्माण करतो. एसटीच्या रेल्वेच्या कामगाराला त्याचप्रमाणे प्रवाशालाही जर खरोखरच आपल्याला देशबांधवाबद्दल प्रेम असेल, आस्था असेल, तर गाड्या घाण राहतील का? बघा, लेखकाने प्रश्न विचारला आहे आपल्याला. एसटीच्या रेल्वेच्या कामगाराला त्याचप्रमाणे प्रवाशालाही जर खरोखर आपल्या देशबांधवाबद्दल प्रेम असेल, आस्था असेल, तर गाड्या घाण राहतील का? म्हणजे हा देश माझा आहे, या देशातील गाड्या माझे आहेत, तर आपण त्या का खराब करायच्या? बरोबर, त्याबद्दल देशाबद्दल आपल्याला जर आस्था असेल तर ह्या गाड्या घाण राहतील का? म्हणजेच हा ह्या गाड्या घाण होणारच नाही. आपण जर आपल्या समजून त्या वापरल्या तर त्या गाड्या ज्या आहेत त्या घाण राहणारच नाहीत. देशावरचे आपले प्रेम प्रत्येक बारीक सारीक गोष्टीत दिसून आले पाहिजे. मोठे प्रश्न उभे राहतील तेव्हा तर प्रेम आपण दाखवूच. अर्थात असे प्रश्न जीवनात एखाद्या वेळी आले तर येतात,
पण छोटे प्रसंग रोजच येत असतात. आपले देशावरील व देशबांधवावरील प्रेम प्रकट करण्यासाठी संकटांना निमंत्रण देण्याची गरज नाही. बघा लेखकांनी आपल्याला कशाचं उदाहरण दिले आहे, एसटी आपल्या ज्या सार्वजनिक गाड्या आहेत एसटी बसेस वगैरे याचं उदाहरण दिलं आहे की त्या जर आपल्या समजून आपण वापरल्या तर त्या घाण होणारच नाही. देशावरचे आपले प्रेम प्रत्येक बारीक सारीक गोष्टीतून दिसून आले पाहिजे, म्हणजे प्रत्येक बारीक सारीक गोष्टीतून हे माझं आहे हे माझं आहे म्हणून आपण जर वापरलं तर देशावरचे जे आपले प्रेम आहे ते आपल्याला बारीक सारीक गोष्टीतून दिसून येईल. मोठे प्रश्न जे असतील, काही मोठे प्रश्न असतील ते कसं कधीतरी येतात, पण छोटे छोटे प्रश्न छोटे छोटे प्रसंग रोजच येत असतात. आपले देशावरील आणि देशबांधवावरील प्रेम प्रकट करण्यासाठी संकटांना निमंत्रण देण्याची गरज नाही. मुले शांतपणे ऐकत होती. देशावर प्रेम करणे म्हणजे देशबांधवावर प्रेम करणे. ज्यांना देशबांधवावर प्रेम करता येत नाही त्यांचा देशावर प्रेम करण्याचा दावा फोल म्हणावा लागेल. म्हणजेच ज्यांना देशबांधवावरती प्रेम करता येत नाही, म्हणजे सारे जे आहेत देशातील नागरिक ते माझे बांधव आहेत असे जे मानू शकत नाहीत, ते माझे भाऊ आहेत असे जे मानू शकत नाहीत, ते जे देशावरती प्रेम करतो म्हणतात त्यांचा दावा फोल म्हणजे व्यर्थ म्हणावा लागेल. म्हणजे ते फक्त म्हणतायत की माझं माझ्या देशावरती प्रेम आहे, पण देशबांधवावरती ते प्रेम करत नाहीत, म्हणजे त्यांचा तो दावा आहे तो कसा व्यर्थ आहे. नुसतं म्हणून काय उपयोग, आपण जर आपल्या देशबांधवावरती प्रेम करत नसो तर नुसतंच माझं माझ्या भारतावरती प्रेम आहे असं म्हणून काय उपयोगच नाही आहे. सारे विश्व प्रेमाने कवेत घ्यावेसे वाटले तरी जवळचे त्यांनाच आलिंगन देता येते. म्हणजे पूर्ण विश्व प्रेमाने प्रेमाने कवेत घेणे म्हणजे मिटीत घेणे. पूर्ण जग जरी आपल्याला प्रेमाने मिटीत घ्यायचं म्हटलं तरी आपल्या जवळचे जे आहेत त्यांनाच आपल्याला आलिंगन देता येते, मिठीत घेता येते. का? तरी हे विश्व फार मोठे आहे, या विश्वातील लोकसंख्या खूप आहे, सर्वांना तर आपण मिठीत घेऊ शकत नाही. आपल्या जवळचे जे आहेत त्यांनाच फक्त आपल्याला मिठीत घेता येते. त्याचप्रमाणे इच्छायावत मानवावर प्रेम करायचे म्हटले तरी शेवटी देशबांधवावर प्रेम करणेच शक्य असते. म्हणजे सर्व मानवावरती जरी सर्व मानवजातीवरती जरी प्रेम करायचे म्हटले तरी शेवटी आपल्या देशातील जे आपले देशबांधव आहेत त्यांच्यावरतीच आपण प्रेम करू शकतो. प्रेम कधीही निष्क्रिय राहू शकत नाही. प्रेमात अपार अशी संवर्धक शक्ती असते. ती ओळखूनच खरा धर्म या कवितेत साने गुरुजी म्हणतात, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. प्रेम कसं आहे, कधीच निष्क्रिय राहू शकत नाही, ते क्रियाशील असतं. हां, प्रेमात काय आहे, अपार संवर्धक शक्ती असते. मग ती ओळखूनच साने गुरुजींचं माहिती आहे तुम्हाला, साने गुरुजींची कविता आहे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. एकच धर्म आहे, आपल्या देशामध्ये अनेक धर्म जाती पंथ आहेत, वंश वेगवेगळ्या भाषा वगैरे आहेत, परंतु खरा एकच धर्म आहे तो म्हणजे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. अशा खऱ्या धर्माच्या उपासकालाच खऱ्या अर्थाने असे म्हणता येईल, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. म्हणजे जो हा या धर्माचे पालन करतो, कुठल्या धर्माचे, जगाला प्रेम अर्पावे या धर्माचे पालन करतो, तोच असा म्हणू शकतो की माझ्या देशावर माझे प्रेम आहे. खरोखरच आपल्या देशावर आपले प्रेम असते तर आपली गावे अशी मलमूत्राने वेढलेली दिसली असती का? बघा लेखकाने प्रश्न केला आहे की जर आपल्या देशावरती खरंच आपलं प्रेम असतं तर आपली जी गावे आहेत ती अशी मलमूत्राने वेढलेली दिसली असती का? म्हणजे आपली जी गावे आहेत अशी खराब झालेली दिसली असती का? प्रत्येकाने माझा गाव माझं घर माझा परिसर जर समजून जर वागले तर आपली गावं कधीच अशी खराब झाली नसती. आपले डोंगर उगडे बोडके दिसले असते का? सस्य श्यामला माता असे काय फक्त राष्ट्रगीतातच घोषवायचे? किती भूमी सस्य श्यामल व्हावी म्हणून घाम गाळायची तयारी ठेवायची. सस्य श्यामल म्हणजे वंदे मातरममध्ये आहे बघा, सस्य श्यामलम मातरम वंदे, मग हे फक्त काय आपण राष्ट्रगीतातच घोषवायचं? आपली भूमी सस्य श्यामल व्हावी म्हणून आपणच घाम गाळायची तयारी ठेवली पाहिजे, म्हणजे आपणच कष्टाची तयारी ठेवली पाहिजे. देशावर प्रेम करायचे तर देशाचे आजचे चित्र बदलण्यासाठी कंबर कसायला हवी. आपल्याला जर देशावरती खरंच प्रेम करायचे, जर आजची जी स्थिती आहे देशाची ती बदलण्यासाठी आपल्याला कंबर कसायला हवी, म्हणजे कष्ट करायला पाहिजेत. माझ्या देशावर माझे खरेखुरे प्रेम असेल तर तो प्रदूषणाच्या कचाट्यात गवसू नये यासाठी मी खटपट करायला नको का? बघा आपण एकीकडे काय म्हणतो की माझा देश कसा आहे, सस्य श्यामलाम आहे, मग आपण असं करायला नको का की हा
प्रदूषण कमी व्हायला पाहिजे, प्रदूषण कमी व्हावे म्हणून त्यासाठी प्रयत्न करायला हवेत, मग त्यासाठी आपला देश सस्यशामल राहण्यासाठी खटपट करायला नको का, असा लेखकाने प्रश्न विचारलेला आहे. इथली हवा, पाणी, निसर्ग बिघडवून टाकल्यामुळे आपल्या देशावर आपले प्रेम सिद्ध होईल काय? आपणच जर प्रदूषणाला हातभार लावला, आपणच जर प्रदूषण करत राहिलो, तर इथली हवा, पाणी, निसर्ग बिघडण्याची शक्यता आहे. मग आपण आपल्या देशावरील प्रेम कसं सिद्ध होईल, म्हणजे माझं माझ्या देशावरती प्रेम आहे कसं सिद्ध होईल? ही भूमी सुजलाम सुफलाम आहे असे म्हणत असतानाच ती सुफलता आपल्या कर्तृत्वावर अवलंबून राहणार आहे हे कसे विसरता येईल? ही भूमी जी आहे, आपली भारत भूमी जी आहे, सुजलाम आहे, सुफलाम आहे, म्हणजे पाण्याने भरपूर पाण्याने भरलेली आहे. सुफलाम म्हणजे भरपूर फळाफुलांनी भरलेली आहे असे आपण म्हणत असतो. मग त्याची सुफलता ही आपल्या कर्तृत्वावर अवलंबून राहणार आहे हे कसे विसरता येईल? म्हणजे आपण जे काम करू त्याच्यावरतीच आपल्या भारतभूमीचे सुजलाम सुफलाम हे अवलंबून राहणार आहे हे आपल्याला समजायला हवे. कष्ट करणाऱ्याला फळ मिळत नसेल आणि फळाची इच्छा धरणाऱ्याला कष्ट करावे लागणारच नसेल तर त्या भूमीला सुफला म्हणता येईल का? आपल्याला माहिती आहे आपली जी भारतभूमी आहे ती काही काही ठिकाणी सुफलाम आहे, सुजलाम आहे, पण काही काही ठिकाणी पाण्याचा अभाव आहे. आता विदर्भात बघितलं आपण, विदर्भातील एखाद्या शेतकऱ्याला कष्ट करण्याची इच्छा आहे पण तिथं पाण्याचा अभाव आहे, जमीन तशी सुपीक नाही आहे, तर त्याला जास्त अपेक्षापेक्षा जास्त फळ मिळत नाही, म्हणजे अपेक्षापेक्षा जास्त उत्पादन भेटत नाही. आणि आपल्या इकडे समजा ज्या ठिकाणी पाणी भरपूर आहे त्या ठिकाणी शेती करू शकतो आपण वगैरे, पण इथं कष्ट करायची आमची तयारी नाही, तर त्या भूमीला सुफला म्हणता येईल का? म्हणजे सर्वत्र सर्व उत्पादन घेता येईल असं काहीतरी करावे लागेल, असं काही करता येईल का याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. म्हणजे देशातील जेवढे काही शेतकरी आहेत त्या सर्वांना पाण्याचा पुरवठा व्हावा, सगळ्यांची जमीन सुपीक व्हावी, सगळ्यांना खत वगैरे टाकून आपण जमीन सुपीक करता यावी, असे काही प्रयत्न करायला हवेत. माझ्या देशावर माझे खरेखुरे प्रेम असेल तर वंदे मातरम गीतात जो आदर्श सांगितला आहे तो वास्तवात यावा, यासाठी धडपडण्याची प्रेरणा आपल्याला मिळालीच पाहिजे. माझ्या देशावर जर माझे खरेखुरे प्रेम असेल तर आपल्या वंदे मातरममध्ये जो आदर्श सांगितला आहे तो खरोखर वास्तवात यावा, यासाठी आपण धडपडलेच पाहिजे. जात, धर्म, वंश, भाषा यांना निमित्त करून आपसात भांडत राहिलो तर भारत मातेला रुचेल काय? आपल्याला एकच धर्म सांगितलेला आहे साने गुरुजींनी, तो म्हणजे जगाला प्रेमार्पावे. आणि जर आपण जात, धर्म, वंश, भाषा यावरून आपसात भांडत राहिलो, पूर्वीपासूनच आपल्या देशामध्ये जात, धर्म, वंश यांच्यामध्ये भिन्नता आहे, पण आपणही तसंच भांडत राहिलो तर भारत मातेला रुचेल काय? भारत मातेला आवडेल काय? देशावर आपले प्रेम असेल तर सर्व समाज घटकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणाची हमी आपल्याला देता आली पाहिजे. म्हणजे देशातील सर्व नागरिक आहेत त्या कसे आहेत? समान आहेत, ते सर्व स्वातंत्र्य आहेत, हे सर्व आपल्याला पटवून देता आले पाहिजे. शेवटी देशावर प्रेम करणे म्हणजे भूमीवर प्रेम, आमानी भूमिपुत्रावरही प्रेम. भूमिपुत्रावर ज्यांना प्रेम करता येत नाही त्यांचे भूमीवर प्रेम करणे हे एक प्रकारचे ढोंगच होईल. बरोबर, आपल्या देशातील प्रत्येक नागरिक हा भारतभूमीचा पुत्र आहे, मग या प्रत्येक भूमिपुत्रावरती प्रेम करता आलं पाहिजे, तरच आपण आपल्या भारतभूमीवरती प्रेम केल्यासारखं आहे. वंदे मातरम गीतात जे चित्र शब्दांकित झाले आहे ते वास्तवात यावे म्हणून धडपड करायला हवी आणि सर्व भूमिपुत्रांना न्याय, स्वातंत्र्य, समता, आपलेपणा यांचे आश्वासन देणे म्हणजेच देशावर प्रेम करणे. आपल्या वंदे मातरम गीतामध्ये जे शब्द म्हणजे वंदे मातरम गीतामध्ये जे दाखवलेले आहे आपली जमीन कशी सुजलाम सुफलाम आहे, हे जे चित्र आहे ते चित्र कसं शब्दांकित झालं आहे त्या वंदे मातरम गीतामध्ये, मग त्यासाठी आपण ते वास्तवात यावं, ते चित्र वास्तवात यावं म्हणून धडपड करत राहणे आणि सर्व भूमिपुत्रांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि आपलेपणा यांचे आश्वासन देणे म्हणजेच देशावर प्रेम करणे, म्हणजेच माझे माझ्या देशावरती खरेखुरे प्रेम आहे हे सिद्ध होईल. हा पाठ इथे संपलेला आहे. नक्कीच तुम्हाला आपण जाणवलं असेल आपल्याला की आपण आपल्या देशावरती प्रेम करतो म्हणजे देशबांधवावरती प्रेम करतो की नाही हे तुम्हाला जाणवलं असेल आणि आपल्याला काय करायला हवे हे सुद्धा उमगलं असेल. धन्यवाद.